नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज आपण उन्हाळी वाळवणाची रेसिपी बघणार आहोत. तर आज मी तुम्हाला ज्वारीच्या कुरड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. तर एका सबस्क्रायबरनी कमेंट केली होती की ज्वारीच्या कुरड्या दाखवा, तर त्यांच्या सांगण्यावरून आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात आधी आपल्याला ज्वारी लागणार आहे. तर इथे मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. तर घेताना मोजूनच घ्यायची, म्हणजे सर्व प्रमाण आपल्याला पुढे टाकण्यासाठी सोपं जाईल. तर 1 किलो ज्वारी, आणि त्यासाठी इथे मी 5 ते 6 चमचे गहू, म्हणजे 1 वाटी छोटी गहू घेतलेले आहे. तर गहू हे बाइंडिंगचं काम करतं, म्हणून थोडेसे गहू टाकून घ्यायचे, कारण गव्हामध्ये चिकटपणा असतो आणि ज्वारीमध्ये चिकटपणा नसतो. तर आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, आणि त्यावरला जो कचरा आहे ना तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आणि ज्वारी आणि गहू स्वच्छ निवडून घ्यायचे, आणि नंतरच आपल्याला हे भिजत घालायचे आहे. तर बघा, आता यामध्ये मी 2 ते 3 पाण्यांनी धुवून घेतलेले आहे, आणि त्यामध्ये आता स्वच्छ पाणी टाकायचं आहे, आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून आपल्याला भिजत ठेवायचे आहे. तर भिजत किती दिवस टाकायचे, तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे कुरडया तुमच्या अजिबात बिघडणार नाही. तर आता आपण हे भिजत घातले आहे, आणि आपण आता दुसरा दिवस बघूया. तर आपल्याला याचं रोज पाणी बदलायचं आहे, म्हणून बघा, आता हा कुरडई गहू ज्वारी भिजत घातल्यानंतरचा आपला हा दुसरा दिवस आहे, आणि तुम्ही बघू शकता यावर किती असा फेस आलेला आहे. तर ह्या पाण्याचा वास येतो ना, म्हणून आपल्याला रोज पाणी चेंज करायचं आहे. दिवसातून एकदा पाणी काढून टाकायचं आहे, आणि ज्वारी एकदा धुवून घ्यायची, आणि नंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे, जेणेकरून कुरडया जेव्हा तुम्ही बनवाल ना तर त्या आंबूस होणार नाही, कारण हे पाणी भिजत घालतो ना तर त्याला आंबूसपणा असतो. अशा पद्धतीने आपल्याला हे गहू आणि ज्वारी जवळपास आपल्याला 4 दिवस भिजत घालायची आहे. नॉर्मली गहू आपण 2 किंवा 3 दिवस भिजत घालतो, पण ज्वारी ही भिजायला जास्त वेळ लागतो ना, तर त्यासाठी आपल्याला हे 4 दिवस भिजत घालायचे आहे. तर हा आपला ज्वारी भिजवण्याचा 4था दिवस आहे, आणि 4थ्या दिवसाच्या सकाळी तुम्ही बघू शकता, तर हे आपल्याला संध्याकाळी दळायचे आहे, पण सकाळी याचं पाणी बदलून आपल्याला परत पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि भिजले आहे की नाही ते आपण हाताने तोडून बघायचे, म्हणजे तुम्हाला समजेल की आपली ज्वारी भिजली आहे की नाही. आता इथे मी पुन्हा 1 ते 2 पाण्यांनी ज्वारी आधी धुवून घेतली, आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकलेलं आहे, आणि पुन्हा आता यावर आपण झाकण ठेवून संध्याकाळी दळण्यासाठी आपली ही ज्वारी आता तयार झाली आहे. तर बघा, संध्याकाळपर्यंत सुद्धा किती फेस आलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता एकदम पांढरी शुभ्र ज्वारी आता ही भिजून तयार झाली आहे. आणि असे तुम्ही बोटाने दाबून जर बघितली ना तर एकदम अशी फुटली पाहिजे, म्हणजे ज्वारी आपली चांगली भिजली आहे. गहू पटकन भिजतात, पण ज्वारीला भिजायला वेळ लागतो. आता ती 1-2 पाण्यांनी धुवून चाळणीमध्ये गाळून घ्यायची, आणि एका मिक्सरला आपल्याला ही दळून घ्यायची आहे. बरेच लोक चक्कीतून दळून आणतात गहू, तर तसं याला आपल्याला करायचं नाही, आपल्याला हे मिक्सरमध्येच दळायचं आहे. आणि ही पटकन दळते भिजल्यामुळे. आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊ दळण्याच्या आधी, आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला दळायची आहे. एकदम मिक्सर चालू करून आपल्याला दळायची नाही, नाहीतर एकदम बारीक अशी पेस्ट होते. तर आपल्याला एकदम बारीक करायची नाही, जसा रवा जाड रवा कसा असतो अशा पद्धतीने आपल्याला जाडसर आपल्याला दळायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आता सगळी ज्वारी दळून घेणार आहोत. आणि एक इथे आपल्याला खाली पातेलं घ्यायचं, त्यावर एक मी पुरणाची चाळणी घेतली आहे. तुम्ही पिठाची वगैरे तुमच्याकडे असेल ना तर ती सुद्धा घेऊ शकता. त्यांनी पहिलं आपल्याला जे दळलेलं पीठ आहे ना ते गाळून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीचा वरती कोंडा राहतो, तर तो आपल्याला लगेच आपल्याला टाकून द्यायचा नाही, तर हे आपल्याला 2 ते 3 पाण्यांनी धुवायचं आहे. तर जोपर्यंत त्याच्यामध्ये पांढरं पाणी निघतं ना तोपर्यंत आपल्याला हा कोंडा धुवून घ्यायचा आहे. आता पुन्हा आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा, आणि त्यामध्ये परत स्वच्छ पाणी टाकून पुन्हा धुवून घ्यायचं. जसं आपली गव्हाची प्रोसेस आहे ना, अगदी तशीच आपल्याला ही करायची आहे. आता सर्व कोंडा आपण आता पुन्हा एका दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. आणि ही ज्वारीची कुरडई गव्हाच्या कुरडईपेक्षा खूप वेगळी लागते, आणि खूप खुसखुशीत लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा, आणि करायलाही सोपी आहे. चिकटपणा वगैरे अजिबात नसतो ज्वारी गव्हाच्या याला, तरी खूप चिकटपणा असतो, आणि करायला बी त्याचा वास सुद्धा खूप येतो. म्हणून बऱ्याच लोकांना गहू भिजत घालून कुरडई करायचा कंटाळा येतो ना, तर तुम्ही अशा ज्वारीच्या कुरड्या करून बघा. आता दुसऱ्या पाण्याने मी हा कोंडा धुवून घेतलेला आहे, आणि तो पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे.
आणि याला गाळायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, तर तुम्ही बघू शकता किती पटकन असा हा गळल्या जातो. आणि जो वरती उरलेला आहे ना, तर मी हा 2 ते 3 पाण्याने धुऊन घेतलेला आहे. आणि जो वरती राहिलेला आहे तो जसं आपण गव्हाचा कोंडा कसा पिळतो तसा पिळून काढायचा आहे, जेणेकरून त्यातलं सर्व पाणी काढून टाकल्या जाईल. आणि आता हा जो चीक निघालेला आहे ना पांढरा, तो एकदा हलवून घ्यायचा, कारण तो खाली बसतो ना, तर म्हणून एकदा पुन्हा हलवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि दुसरं एक पातेलं घ्यायचं, तर असं एक पातेलं घ्यायचं ज्यामध्ये तुम्हाला रात्रभर ठेवायचं आहे ना, त्या पातेलेला एक कपडा बांधायचा आणि त्यावर पुन्हा आपल्याला एकदा तो चीक गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये थोडेसे जाडसर कणी वगैरे गेलेली असते ना, तर ती वरती राहील आणि एकदम प्लेन असा तुमचा मऊसूत चीक खाली जाईल. तर बघा, असा थोडा थोडा करून तुम्ही हा कपड्यानी गाळून घ्यायचा, किंवा तुमच्याकडे एकदम पातळ अशी सुजीची चाळणी असेल ना, तर त्यांनी सुद्धा तुम्ही गाळून घेऊ शकता. फक्त कणी राहिली नाही पाहिजे त्यामध्ये. आणि असं हळूहळू चमच्याने आपल्याला हा गाळून घ्यायचा आहे. तर बघा, गाळल्यानंतर इतका असा कोंडा आपला पुन्हा एकदा वरती आलेला आहे. हा कोंडा मी पुन्हा एकदा पाण्याने धुऊन काढून, त्याचं पुन्हा एकदा पाणी काढून तो पुन्हा ह्या कपड्यावर गाळून घेतलेला आहे, तर जेणेकरून त्यामध्ये तुमचा चीक अजिबात वाया जाता कामा नये. तर बघा, पूर्ण एक पातेलं आपलं भरलेलं आहे आणि एकदम पांढरा शुभ्र अगदी गव्हाच्या चिकासारखा चीक आपला हा तयार झालेला आहे. आता आपण झाकण ठेवू आणि 2 तासानंतर ज्या वरती नितळ पाणी येईल ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आता जो हा बघा कोंडा निघालेला आहे ना, हा तुम्ही टाकून न देता येता तुम्ही खारोड्या बनवू शकता, किंवा तुम्हाला खारोड्या बनवायच्या नसेल तर याला तुम्ही वाळवून तुमची जेव्हा तुम्ही पीठ दळतात ना ज्वारीचं, त्यामध्ये टाकला तरी याचा बिलकुल वास येणार नाही, तर मी पिठातच टाकून दिला होता. किंवा याचे तुम्ही मिक्सरला एकदम बारीक दळून याचे परोठे वगैरे सुद्धा करू शकता. तर कोंडा फेकून न देता तुम्ही त्याचा कशासाठी उपयोग करू शकता. तर बघा, रात्री 2 तासानंतर रात्री हे मी पाणी आता वरती जे नितळ पाणी आलेलं आहे ना स्वच्छ, तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर बघा, असं एकदम स्वच्छ पाणी असताना ते काढायचं आहे. आणि जे पांढरं पाणी राहील ना, ते आपल्याला खाली ठेवायचं आहे, म्हणजे तो चीक राहील ना पांढरा, तो खाली ठेवायचा आहे. चीक यायला लागली की बंद करायचं पाणी गाळणं. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवून दुसऱ्या दिवशी परत पाणी येईल ना, तर ते परत काढून टाकायचं आहे आपल्याला. फक्त आपल्याला चीक खाली राहायला पाहिजे इतपत. आपल्याला जेवढं तुम्ही पाणी काढून टाकाल ना, तर तेवढा तुमचा चीक घट्ट होईल, म्हणजे तुम्हाला कुरडाया तुमच्या छान होतील. तर बघा, आता पुन्हा एकदा मी यावरचं जे स्वच्छ पाणी आहे ना ते काढून टाकणार आहे. हळूहळू गाळायचं, म्हणजे जे पांढरा चीक आहे ना तो पाण्यामध्ये जाणार नाही. एकदम बारीक अशी धार लावायची. पांढरा चीक यायला लागला की बंद करायचं. आता बघा, एका चमच्याने म्हणजे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर गव्हाचा चीक आपल्याला असा चमच्याने हलवता येत नाही, पण ज्वारीचा चीक तुम्ही असा चमच्याने हलवून घेऊ शकता, कारण तो जास्त असा खाली बसत नाही, चिकटपणा नसतो ना याला, म्हणून तुम्ही असं पटकन याला हलवू शकता. आता एक जीव आपल्याला चीक हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एका कुठल्याही बाउलमध्ये किंवा पातेल्यात तुम्ही हा काढून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायला सोपं जाईल. तर आता हे जवळपास आपला एक बाउलला थोडासा किंचित कमी असा चीक आहे. आणि तुमचा चीक किती घट्ट आणि पातळ आहे ना, त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण लागू शकतं. तर माझा चीक घट्ट होता, तर मी त्याप्रमाणेच हे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्याच बाउलप्रमाणे मी इथे पाणी वापरलेलं आहे. तर आधी 1.5 बाउल मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला. थोडंसं काढून ठेवायचं, 1/2 बाउल काढून ठेवायचं आणि 1 बाउल आपल्याला यासाठी लागणार आहे. तर आधी 1.5 बाउल उकळून घ्यायचं, म्हणजे जर कमी पडलं ना तर त्याच गरम पाण्याचा वापर तुम्ही नंतर चिकट टाकण्यासाठी करू शकता. आता झाकण ठेवून आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन पाण्याला उकळी येते झाकण ठेवल्यामुळे. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि गॅस कमी करायचा आणि यातला 1/2 बाउल आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे. तर ग्लासानी म्हणाल तर इथे मी 2 ग्लास पाणी काढून घेणार आहे, म्हणजे जेवढं वरती आपण एक्स्ट्राच 1/2 बाउल टाकला होता ना तो आपण काढून घेतलेला आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, तर चवीनुसार मीठ टाका, पण ज्वारीला थोडंसं मीठ कमी टाकायचं, गव्हाच्या प्रमाणात ज्वारीला मीठ हे कमी लागतं. तर इथे मी 1/2 चमचा, म्हणजे पोह्याचा 1/2 चमचा आहे ना, तेवढं 1 किलोसाठी मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कुणाला आळणी लागते कुणाला खारट लागतं, त्याप्रमाणे मिठाचा वापर तुम्ही करा. आणि आता इथे आपल्याला गॅस कमी करून नंतर आपल्याला चीक हलवून घ्यायचा आहे.
तर दुसऱ्या दोन माणसं इथे आपल्याला चीक हलवायला लागतात, एक हलवायला लागतो आणि एक टाकायला लागतो. तर दुसऱ्या माणसाने असा हळूहळू एक अशी एकदम धार लावायची आहे, एकदम चीक टाकायचा नाही, नाहीतर चिकाच्या गठुळ्या होतात. तर असं कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून चिकाच्या गठुळ्या होणार नाही आणि तुम्हाला इथे काही वेगळं वाटणार नाही. गव्हाच्या चिकापेक्षा काही वेगळा चीक हा दिसत नाही, पण खायलाही वेगळा लागतो आणि बनवायलाही खूप सोपं आहे. गव्हाच्या चिकाच्या तरी गुठोळ्या होतात पण याच्या अजिबात गुठोळ्या होत नाही. तुम्ही एकटे असाल ना तरी ह्या तुम्ही करू शकता. तर बघा, आता एक बाउल चीक आणि एक बाउल पाणी हे प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे, कारण माझा चीक हा घट्ट होता. आता तुमचा चीक कसा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण लागू शकतं, पण चीक जर पातळ असेल ना तर पाणी कमी ठेवा जेणेकरून चीक हा नंतर पातळ होणार नाही. घट्ट झाला तर पाणी टाकू शकता, पण पातळ झाल्यावर तुम्ही काहीही करू शकणार नाही. तर बघा, आता यामधल्या सर्व गुठोळ्या आपण फोडून घेतल्या, अजिबात गुठोळ्या झालेल्या नाही, एकदम प्लेन असा आपला हा चीक झालेला आहे. आता इथे आपल्याला गॅस एकदम कमी करायचा आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. असा घट्ट आता तुम्हाला जरी पातळ वाटत असेल ना थोडासा, पण तो थोड्या वेळाने नंतर जेव्हा शिजतो ना तर तेव्हा एकदम घट्ट होतो. आता शिजवण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं आहे, पण गॅस एकदम कमी करायचा. जर तुम्ही चुलीवर करत असाल ना तर चीक शिजल्यानंतर तुम्ही त्याची आहारावर फक्त आपल्याला तुमचा चीक किती आहे त्यानुसार तुम्हाला वेळ लागेल. 10 मिनिटं लागू शकता, 15 मिनिटं लागू शकता जर तुम्ही मोठ्या प्रमाणात जर चुलीवर करत असाल तर. गॅसवर जर करत असाल मोठ्या प्रमाणात तर त्याला सुद्धा तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो. तर इथे माझं 1 किलोचं प्रमाण होतं तर त्याला मला जवळजवळ 5 ते 6 मिनिटं लागलेली आहे. आणि आता आता इथे आपला चीक शिजलेला आहे आणि असा बघा लाटण्याला चिकटला पाहिजे, तर म्हणजे आपला चीक शिजला आहे असं समजायचं. आता इथे बघा, जो आपला सोऱ्या असतो ना शेव करायचा, तो त्यातली जी जाड चाळणी असते ना तर ती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्या कुरड्या आपल्या छान होतात. बघा, आता तुम्ही थंड झाल्या, थोडासा नॉर्मल चीक झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता छान असा घट्ट झालेला आहे. आणि झाकण काढून आपल्याला झाकण ठेवून पुन्हा घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून चीक थंड होणार नाही. आणि जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला कुरड्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे कुरड्या एकसारख्या आणि एक तारी होतात. तर बघा, अशा प्रकारे एक सोऱ्यामध्ये जवळजवळ आपल्या 7 कुरड्या पडतात. तुम्ही किती छोट्या मोठ्या करतात ना तर त्यानुसार तुमच्या कुरड्या होऊ शकता. तर 1 किलोच्या माझ्या प्रमाणात माझ्या जवळपास 100 कुरड्या झालेल्या आहे. असे एक एक एकच वेढा घ्यायचा, म्हणजे कुरडई एकसारखी होते. तर बघा, सर्व कुरड्या आपल्या आता इथे बनवून झालेल्या आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. इथे मी प्लॅस्टिकच्या पेपरवर ह्या कुरड्या टाकलेल्या आहे. तुम्ही जर बाजेवर वगैरे टाकल्या ना तर खालून त्याला चांगली हवा लागते आणि जी जाळीचा पेपर मिळतो गावाला ना तर बरेच लोक त्याच्यावर टाकतात. तर त्याच्यावर टाकल्या की ह्या लवकर सुकतात, पण पेपरवर सुकायला जरा वेळ लागतो. तर बघा, जसं ऊन असेल तसं तुम्हाला वेळ लागू शकतो. तर बघा, ह्या पहिल्याच दिवशी माझ्या सुकलेल्या आहे. तर ह्या 5 वाजता मी ह्या उलट्या करून दिलेल्या आहे, थोड्या आतमध्ये ओल्या असतात ना तर त्या अशा काढल्यानंतर छान सुकतात. तर बऱ्याच जणांना वाटतं की आपण आधी कुरड्या दाखवतो एक आणि नंतर विकत आणून दाखवतो, म्हणून मी पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत सगळा व्हिडिओ दाखवलेला आहे. तर बिलकुल फेक व्हिडिओ नाही, मी ह्या ओरिजिनल अशा ह्या कुरड्या बनवलेल्या आहे. तर बघा, अशा 2 दिवस मला ह्या कुरड्या वाळवायला लागलेल्या आहे. तर आपला बघा, आता कुरड्या वाळून झालेल्या आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे. पण याच्यापेक्षा जेव्हा कुरडई गव्हाची कुरडई एकदम पांढरी शुभ्र होते, पण ज्वारीची ही कुरडई थोडीशी अशी थोडीशी थोडासा पिवळा असा कलर येतो, पण खायला अप्रतिम लागते. आता इथे तळून बघू आपण. तर तेल तापायला ठेवायचं, तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे तरच कुरडई छान फुलते. तर बघा, आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण कुरड्या तळून बघू. तर बघा, कुरडई किती छोटी आहे आणि तुम्ही तळल्यानंतर ती बघू शकता किती मोठी होत आहे. तर बघा, चौपट अशी आपली ही कुरडई फुलल्या गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण आता या सर्व कुरड्या तळून घेऊ. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर अशाच माझ्या नवनवीन उन्हाळी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.
असेच मी वेगवेगळे उन्हाळी रेसिपी टाकलेले आहे. यानंतर तुम्हाला मी साबुदाणा आणि बटाट्याची सुद्धा कुरडईचा व्हिडिओ टाकणार आहे, तो तुम्ही नक्की बघा.